जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शिवसेना नाशिक यांच्या वतीने अन्न आणि औषध प्रशासन सहायक आयुक्त यांना नाशिक शहरामध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन पुरवठा होण्याबाबत निवेदन देण्यात आलं. यामध्ये आपल्यावरती शहरातील आरोग्य व वैद्यकीय सेवेसाठी औषध पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाने दिलेली आहे. मात्र शहरामध्ये कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मनपा आयुक्त व पोलीस आयुक्त यांची जबाबदारी पार पडताना दिसून येते. वैद्यकीय विभाग मनपा आणि वैद्यकीय विभाग सिव्हिल हॉस्पिटलची जबाबदारी पार पाडताना अनेक त्रुटी दिसून येत आहे. रुग्णसेवा करत असताना औषधे वैद्यकीय विभागाला कमी प्रमाणात पुरवठा होत असल्यामुळे रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तरी आपण अत्यंत गांभीर्याने प्रशासकीय बाब म्हणून औषध पुरवठा व रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा तात्काळ करणे आवश्यक आहे. पुरवठा होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावधाव व तासन तास रांगा लावून उभे राहून प्रतीक्षा करणे योग्य नाही. त्यावरती आपण योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ज्या पद्धतीने नाशिक शहरामध्ये रेमडेसिव्हिरचा तुटवडा आहे आणि पेशंटची अत्यंत गंभीर अवस्था या ठिकाणी झालेली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून आज आम्ही भेट घेतली. माझ्यासोबत महापालिकेच्या विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते आमचे विलास शिंदे, भांबळेसाहेब या ठिकाणी आजच चार्ज घेतला आणि त्यांनी सांगितलं की रेमडेसिव्हिरचा जो तुटवडा आहे तो निश्चितपणाने दूर करू. परंतु नाशिक शहरामध्ये जे मेडिकल आहेत त्यामध्ये काही ठिकाणी फार्मासिस्ट जे आहेत ते अनेक रेमडेसिव्हिर त्यांनी ब्लॅकने विकायचं उद्योग चाललेला आहे, तो बंद करावा. एफडीएने त्याच्यावरती छापे टाकावे आणि रुग्णांना रेमडेसिव्हिर मिळून द्यावेत असं एफडीएला विनंती केली आणि त्यांनी तात्काळ मान्य केले की मला असं वाटतं की उद्यापासून रेमडेसिव्हिर कमी पडणार नाही अशा त्यांच्या बोलण्यातून आम्हाला निश्चितपणाने आश्वासन मिळालं आणि त्याबाबतीत आम्ही निवेदनही दिलं आणि त्यामुळे लगेच इम्प्लिमेंट करूया. या प्रसंगी शिवसेना गटनेते मनपा नाशिक विलास शिंदे, तसेच शिवसेना विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते व तसेच शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.